बोलू ऐसे बोल, ऐकूया पहिल्यांदा छोटा गंधर्व यांची चाल. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, ऐसे बोल ना बोलू ऐसे बोल, ऐसे बोल बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, ऐसे बोल बोलू ऐसे बोल. हाच अभंग हेमंत पेंडसे यांनी सुद्धा संगीतबद्ध केलेला आहे. मी हेमंतजींना विचारू इच्छिते की हेमंतजी, हा अभंग बांधताना आपल्या मनामध्ये नेमका काय विचार होता? मला असं वाटतं की या इथे संतरचना आणि संगीत या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या गुरुजनांनी इतक्या मोठ्या करून ठेवल्या आहेत की त्यांचा संस्कार घेतल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात एक एक चाल डोकावत असते आणि ती चाल माझ्याकडनं डोकावली गेली, त्या संस्कार बाहेर आले आणि त्याच्यातून अभिषेकी बुवांच्या ज्याला आपण म्हणू की वाक्यरचना किंवा स्वररचना त्याच्यातून बाहेर आल्या एवढंच मी सांगू शकतो. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाच विठ्ठल रखुमाई, रखुमाई नाचू कीर्तना ते रंगी, नाचू कीर्तना ते रंगी, नाचू कीर्तना. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे पद आपल्या समोर सादर करतोय अमेय फडके. रघुवीर भजनाची मानसी प्रीत जागो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणाची वासना वास मागो, रघुवीर गुण गाता वाणी हे चरंगो, राम गावा राम गावा राम गावा राम गावा, राम जीविता विसावा, राम जीविता विसावा, राम गावा राम गावा राम गावा राम गावा.
आलाच अर्चनाताईंनी श्रीरागामध्ये बांधलाय. अर्चनाताई त्याविषयी थोडस सांगा ना. खरं म्हणजे नेहमी संगीतकार म्हणतात की राग असा समोर आणू नये, राग चाल लावताना. पण माहीत नाही मला, मी जास्त क्लासिकलचा विचार करत असते सदैव, तर मी एक रियाजाला बसले होते आणि श्रीचा रियाज चालू होता. तो झाल्यावर एकदम माझ्या लक्षात आलं की आपण एवढं सगळं लाईट गाणी गातो पण कुठलंही अभंग किंवा असं काही श्रीरागामध्ये नाही आहे, बघूया का आपण. खरोखर हा विचार नाही करत कोणी आणि करू पण नाही, कारण मग ती खूप क्लासिकल होईल किंवा ती रागाची बंदिश वगैरे होईल. पण मी हा विचार जेव्हा केला तेव्हा खरंच असा केला. आपण त्याच्यानंतर मी तो विचार पूर्ण क्लासिकल राहू नाही म्हणून प्रत्येक कडवं वेगळं आणि त्याच्यामध्ये वेगळ्या रागाची रचना पण करायचा प्रयत्न केलाय की ते लाईटच वाटलं पाहिजे जरी क्लासिकलची. पण मूळ श्री रागामध्ये एकही अभंग नव्हता म्हणून मला वाटलं आपण करावा. पुढचा जो अभंग आहे त्याची पहिली चाल आपण ऐकणार आहोत, ती दशरथ पुजारी यांनी बांधलेली, ऐकूया. हरि भजना वीण काय हाल गुण कोरे, हरि भजना वीण काय हाल गुण कोरे. दोरी चासापा दोरी चासापा विभुनी भावा विभुनी भावा, भेट नाही जीवा शिवा भेट नाही जीवा शिवा. अंतरिता ज्ञान दिवा माल गुण कोरे, हरि भजना वीण काय हाल गुण कोरे. चाल आपण ऐकणार आहोत ती त्यांनी बांधलेली. त्यांनी म्हणजे खर तर सुरांवर म्हणजे देवांवर अभिषेक करणं हा त्यांचा व्यवसाय होता, पण त्या सुरांवर अभिषेक करण्यापेक्षा सुरांनी रसिकांवर अभिषेक करणं हे ज्यांनी जास्त आपलं समानलं. यजमानांना उपदेश करत मम म्हणा असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी स्वतः सरगम म्हटली असे पंडित अभिषेकी बुवा यांनीही ह्या अभंगाकडे ह्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांनीही चाल लावली. ती मला वाटतं सोहनी रागावरती आधारभूत अशी चाल आहे. पुन्हा ती राजशेखराची व्याख्या इथे लागू पडते, स यत स्वभाव कवी तस्य अनुरूपम तसं काव्यम. त्यांचा अभिषेकी बुवांकडे पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांचं विधान आहे की ते त्यांना जेव्हा नुसतं आपण पाहतो तेव्हा ते फार शांत अगदी गप्प असे वाटतात, पण जेव्हा ते दोन तानपुरांच्या मध्ये बसतात तेव्हा ते सिंहासारखे तेजस्वी दिसायला लागतात. हा जो सिंहासारखा आक्रमकपणा आहे तेजस्वीता आहे आणि प्रसन्नता आहे ती ह्या चालीमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. ऐकूया. हाल गुण कोरे, हरि भजना वीण काय हाल गुण कोरे, हरि भजना वीण काय हाल गुण कोरे, हरि भजना वीण काय
रे हरि भजना दीन काळ घाल पूर्ण दोरीचा सापा भिवणी भावा दोरीचा सापा भिवणी भावा दोरीचा सापा भिवणी भावा भेटी नाही दिवा शिवा भेटी नाही दिवा शिवा अंतरिका ज्ञान दिवा रे अंतरिका ज्ञान दिवा मन नको रे हरि काळ घालपू नको रे हरि भजना दीन काळ